श्री स्वामी समर्थ आज आहे रगडा पॅटीस आणि समोसा रगडा खाण्याचा मूड, तर चला तर टाईम वेस्ट न करता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। त्याच्यासाठी मी इथे पिवळे वाटाणे 7 ते 8 तास भिजवून घेतलेले आहेत। सकाळी भिजवलेले आहे म्हणजे आपण सगळं हे संध्याकाळी करणार आहोत। आता कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे वाटाणे टाकून घेतलेले आहेत। चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद आणि याच्या आपण 9 ते 10 शिट्ट्या काढून घेणार आहोत, कारण हे वाटाणे पूर्ण शिजून त्यांचा थोडासा गाळ झाला पाहिजे। आता इथे माझ्याकडे शिजवलेले बटाटे देखील आहेत, 4 बटाटे आहेत। त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ठेवलेलं होतं। आता त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लावर पावडर टाकलेले आहे आणि थोडंसं मीठ आणि गोळे बनवून घेतलेले आहेत, जसे आपण पॅटीसला बनवतो तसे। आणि तव्यावरती तेल गरम करून आता त्यांना फ्राय करून घेणार आहे। इथे या बटाट्यांमध्ये कॉर्नफ्लावर पावडर टाकली की त्यांना चांगलं बाइंडिंग येतं, म्हणून कॉर्नफ्लावर पावडर टाकायची आणि तुमच्या आवडीनुसार असे बॉल बनवून घ्यायचे आणि थोडंसं तव्याला तेल लावून आपण त्यांना फ्राय करून घेणार आहोत। बघा किती छान बनलेले आहेत आणि तुटलेले देखील नाहीत। वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 चमचा मैद्याचा देखील वापर करू शकता। माझ्याकडे जास्त बटाटे उकडलेले होते त्याच्यामुळे मी तेच इथे वापरलेले आहेत। आता दोन्ही साईडला 3-3, 4-4 मिनटं शेकून घ्यायचं आहे, म्हणजे आतपर्यंत ते चांगले भाजतात। आता एक कांदा कापून घेऊयात। कांदा देखील चांगला बारीक कापून घ्यायचा, म्हणजे आपले सगळं प्रिपरेशन झाले की आपण पटपट आपले इथे रगड्यांची प्लेट लावणार आहोत। आता एक प्लेट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये वाटाणे टाकलेले आहेत। हे वाटाणे थंड झाल्यानंतर खूप घट्ट होतात, त्यावेळेस त्यात थोडंसं गरम पाणी टाकून पुन्हा पातळ करून घेऊ शकता। आता या वाटाणांमध्ये गोड पाणी टाकलेलं आहे, कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि समोसे मी घरी बनवलेले नाहीत, रेडीमेडच समोसे मी वापरलेले आहेत। त्याच्यावरती दही टाकून घेतलेलं आहे। आता डेकोरेशन हे आपल्यावरती डिपेंड आहे की आपल्याला कसा समोसा किंवा कसा रगडा आवडतो। त्याच्यावरती आता थोडीशी काश्मीरी मिरची आणि थोडासा चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि याच्यावरतीच आता थोडेसे वाटाणे आणि थोडीशी पुदिन्याची चटणी टाकलेली आहे। थोडेसे पुन्हा वाटाण्यांचं पाणी टाकलेलं आहे, गोड पाणी टाकलेलं आहे आणि समोसा रगडा तयार आहे। आता रगडा पॅटीस बघूयात। त्याच्यासाठी आपण जे पॅटीस बनवले होते ते इथे थोडेसे चुरून घेतलेले आहेत। त्याच्यावरती आपले वाटाणे टाकलेले आहेत। हे वाटाणे शिजवताना काय माहितात, हळद आणि मीठ घालायचं, म्हणजे ते आतपर्यंत मुरतं आणि कलर खूप छान येतो आणि टेस्ट देखील त्याची खूप छान लागते। आता याच्यावरती आपण गोड पाणी टाकणार आहोत। तर हे गोड पाणी मी कसं बनवलं, 1/2 किलो गूळ घेतला आणि त्याच्यामध्ये फक्त 2 ते 3 इंच चिंच टाकून सगळं मी उकळवून घेतलेलं आहे। गूळ बारीक करून घेतला होता आणि उकळवून घेतलं। किती मिनटं, तर मीडियम फ्लेमवरती मी 10 मिनटं उकळवून घेतलेलं आहे। तर आता आपल्या पॅटीसवरती मी इथे थोडंसं गोड पाणी टाकलेलं आहे, थोडीशी कांदा, कोथिंबीर आणि आता दही टाकून घेत आहोत। तर इथे मी हिरवी चटणी कशी बनवली ते देखील सांगणार आहे। हे दही आता जे टाकलेलं आहे ते गोड नाही। तर आता ही जी हिरवी चटणी बनवलेली आहे याच्यामध्ये कोथिंबीर आहे आणि 5 ते 6 पुदिन्याचे पानं टाकलेले आहेत आणि थोडीशी खारट बुंदी जी असते ती टाकलेली आहे, 1 मिरची आणि मीठ फक्त एवढं मी दळून घेतलेलं आहे। आता या दहीवरती थोडीशी काश्मीरी मिरची, चाट मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं टाकलेलं आहे वाटाण्याचं पाणी आणि रगडा पॅटीस देखील तयार आहे। आता समोशाचा आपण दुसरा रगडा बनवूयात। इथे मी समोशाला तोडून घेतलेला आहे, याच्यावरती तुम्हाला हवं तसं टॉपिंग करू शकता आणि इथे हा दुसरा समोसा रगडा तयार होईल। तर इथे मी चटण्या कशा केल्या ते देखील सांगितलेलं आहे। हिरवी चटणी कायम पातळ होते म्हणून त्याच्या बाइंडिंगसाठी तुम्ही त्याच्यामध्ये फुटाणे टाकू शकता किंवा दाळ्या टाकू शकता किंवा बुंदी टाकू शकता किंवा जी फिक्की भेळ येते किंवा शेव म्हणतात त्याला ते देखील टाकू शकता, म्हणजे जी हिरवी चटणी असते ती थोडी घट्ट होते, पातळ होत नाही। आणि गुळाचं पाणी माझ्याकडे नेहमी बनवलेलं असतं, मी त्याच्यामध्ये फक्त गूळ, थोडीशी चिंच आणि मीठ टाकून त्याला उकळवून घेत असते, म्हणजे ते घट्ट झालं की नंतर त्याला गाळून घेते। तुम्ही देखील गोड आणि अशी हिरवी चटणी जी पॅटीसला देखील वापरते त्या अशा चटण्या बनवून ठेवत जा, ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।